खेड चिपळूण राजापूर येथील पूरपरिस्थितीमुळे बंद अवस्थेमध्ये असलेले एटीएम आणि बँक शाखा यांनी पुढाकार घेऊन तात्काळ सुरू करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी सभागृह येथे बँकर जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी निवास उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एन डी पाटील तसंच जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले आहेत की या पुरामुळे बाधित झालेल्यांना शासनाकडून येणारी मदत ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यासाठी येथील बंद असलेले एटीएम आणि बँक शाखा तात्काळ सुरू करा. येथील नागरिकांकडे बँक व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रही नसल्याने पंचनाम्यानुसार बाधित असलेल्यांची यादी बँकांना देण्यात येईल. या यादीनुसार ज्या व्यक्तींची बँक डिटेल नाहीत त्यांची IFSC कोड, खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आदी माहिती तात्काळ सादर करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या आहेत. ज्या बाधितांचे पंचनामे झालेले आहेत त्यांनी आपल्या संबंधित बँकेत जाऊन आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँक कोड इतर माहिती घेऊन संबंधित पंचनामे करणाऱ्या पथकाला अथवा तहसीलदारांना उपलब्ध करून द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी केले आहे.